तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे सध्या माझ्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नाना, खरं तर मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. काय टेन्शन, भीती काय आहे मनामध्ये? ज्या पद्धतीने 15-20 दिवसापासून संपूर्ण महाविकास आघाडीचे व आमच्या सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते असेल, पदाधिकारी असेल किंवा नेते असेल, हे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचून या शहरात झालेली डेव्हलपमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं भाजप 2017 सत्तेत आली आणि नागरिकांना आव्हान केलं आणि नागरिकांना पारदर्शक कारभार करू म्हणून सांगितलं, किंवा शास्तीकर असेल, अनधिकृत बांधकाम असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, या गोष्टीवरती त्यांनी अनेक आव्हान केली होती की आम्हाला सत्ता दिल्यानंतर आम्ही नक्कीच हे सोडू. यातलं एकही काम त्यांनी मार्गी लावलेलं नाही. त्यामुळे सतत भ्रष्टाचार करण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या शहरात झालेला विकास आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये किंवा आज दुपारी शेवटच्या फेरीनंतर त्याचा रिझल्ट आपल्याला दिसेल. काय आजचं शेड्यूल असणार आहे तुमचं? आता तुम्ही घरातून औक्षण करून निघालेले आहात, देवदर्शन करताय, इथून पुढचं काय शेड्यूल असणार आहे? नाही, ज्या पद्धतीनं मी आज सकाळी उठल्यापासून घरी औषण केलं आणि त्यानंतर शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आता मारुतीराया आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलेलं आहे. आता स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन गणरायाच्या चरणी माथा टेकून मी पुढे घ्यायला सुरुवात करणार आहे. मतमोजणी तर सुरू झालेली आहे, किती विजयाचा विश्वास? 10,000 ते 15,000 आम्ही जिंकून येऊ. मग आता लीड जर तुम्ही सांगितलेलाच आहे की 10,000 ते 15,000 असा विश्वास तुम्ही व्यक्त केलेला आहे, काय विजयाची तयारी केलेली आहे? काय तयारी आम्ही, तुम्ही पाहिलं असेल 15 ते 20 दिवस प्रत्येक कार्यकर्ता मतदारापर्यंत जात होता. मतदान जरी 50% झालं असलं तरी थोडं विभाजन होणार आहे, त्यामुळं विजय हा आमचा निश्चित आहे. शेवटच्या फेरीला तो जल्लोष तुम्ही पाहाल. निश्चितच नाना, कोणाशी तुम्हाला टक्कर वाटते ही जगतापांबरोबर वाटते की कलाटणी? मी सुरुवातीपासून सांगितलं भाजप विरुद्ध महाविकास आघाडी. धन्यवाद. आपण पाहतोय हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि त्यांनी आता विश्वास व्यक्त केलेला आहे की विजय हा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे